नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर किरण काकडे. आज मी तुम्हाला वर्डप्रेसमध्ये स्वतःची वेबसाईट कशी तयार करायची याविषयी माहिती सांगणार आहे. वर्डप्रेस हे एक ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःची मोफत वेबसाईट तयार करू शकता. वेबसाईट तयार करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला कॉम्प्युटर इंटरनेटशी कनेक्ट असला पाहिजे. वेबसाईट तयार करण्यापूर्वी तुमचा एक ईमेल आयडी पाहिजे. ही पूर्वतयारी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही वेब ब्राउझरवर जाऊन wordpress.com ही URL लिंक टाकायची आहे. मी मोझिला फायरफॉक्स हे ब्राउझर यूज करणार आहे व त्यामध्ये wordpress.com हे URL टाकत आहे. ह्याच्यानंतर जी विंडो ओपन होते त्याच्यामध्ये लॉग इन आणि गेट स्टार्टेड हे दोन ऑप्शन दिसतील. त्यातला गेट स्टार्टेड हे ऑप्शन आपण सिलेक्ट करावे. आपल्या वेबसाईट क्रिएशनमध्ये सहा स्टेपपैकी पहिली स्टेप इथे डिस्प्ले होते. ही स्टेप वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देते. त्यात फूड, फॅशन, हेल्थ, आर्ट, स्पोर्ट, फोटोग्राफी असे वेगवेगळे व्यवसाय आहेत. ज्या व्यवसायाच्या अंतर्गत वेगवेगळ्या थीम अवेलेबल आहेत त्यामधून आपल्या आवडीची किंवा व्यवसायाच्या निगडीत थीम आपण वेबसाईट निर्मितीसाठी वापरू शकता. सर्वप्रथम प्रश्न तुमच्या वेबसाईटच्या नावाबद्दल विचारलेला आहे. तिथे माझ्या वेबसाईटचं नाव टाकत आहे किरण काकडे. दुसरा प्रश्न आहे की साईट हे कशा संदर्भात आहे. मी एज्युकेशन संदर्भात हे ऑप्शन सिलेक्ट करतो. व तिसरा प्रश्न प्रायमरी गोल तर एज्युकेशन ट्रेनिंग आणि मेंटरिंग हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे. मी किती कम्फर्टेबल आहे वेबसाईट क्रिएशन संदर्भात तर बिगिनियर हे ऑप्शन मी सिलेक्ट करेन व कंटिन्यूवर क्लिक करेन. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये मला माझ्या वेबसाईटचा डोमेन नेम टाकायचा आहे, जे की मी माझ्या नावाचं टाकेन. तुम्ही पाहत असाल इथे मला भरपूर डोमेन नेम दिसत आहेत. सर्वप्रथम हे फ्री, बाकीचे जे काय आहेत ते पेड आहेत, त्यामुळे मी फ्री डोमेन नेमसाठी जाईल. फ्री डोमेन नेमवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तीन सबस्क्रिप्शन प्लॅन दिसतील, पर्सनल, प्रीमियम आणि बिझनेस. हे तीनही पेड आहेत तर मी फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन निवडेल, जे की स्टार्ट विथ फ्री हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. व पासवर्ड व कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे मेसेज वर्डप्रेसने पाठवलेला आहे. ॲक्टिवेशन लिंक हे तुमच्या मेलवर पाठवण्यात आलेली आहे. इथे तुम्ही रजिस्टर्ड झालेला आहात. कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. व तुमच्या जीमेलवरच्या अकाउंटवर जाऊन जे ॲक्टिवेशन लिंक आलेली आहे त्या ॲक्टिवेशन लिंकला तुम्हाला ॲक्टिवेट करायचं आहे. क्लिक करून क्लिक हिअर टू कन्फर्म नाव. तुम्ही आता पाहत असाल तुमचे ॲडमिन पॅनल वर्डप्रेसचा ओपन झालेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिसत आहेत. सर्वप्रथम साईट पेजेस, ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडवर क्लिक करून वेबसाईटमध्ये पेजेस तुम्ही ॲड करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ॲडमिन पॅनलवर वेलकम, अबाउट, कॉन्टॅक्ट व ब्लॉग या नावाने मेनू बाय डिफॉल्ट स्वरूपात दिसतील. व्ह्यू साईटवर क्लिक करतो. वेबसाईटच्या डिझायनिंगसाठी कस्टमायझेशन ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या ऑप्शन अवेलेबल आहेत, ज्यामध्ये मी माझे वेबसाईट टायटल, लोगो यामध्ये बदल करू शकतो. कस्टमायझेशनमध्ये जाण्यासाठी थीमवर क्लिक करायचं आहे व इथे कस्टमायझेशन ऑप्शन म्हणून आहे. वर्डप्रेसमध्ये कंटेंट मॅनेजमेंट टूल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे थीम उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये पेड किंवा मोफत असे दोन प्रकार पडतात.
आपल्या गरजेनुसार आपण कुठलाही पर्याय निवडू शकतो. अशा प्रकारे आपण वेबसाईटचा लुक आणि फील कस्टमाइज करू शकतो व आपल्या गरजेनुसार वेबसाईट डिझाईन करू शकतो. इथे मेनू ऑप्शनवर जाऊन तुम्ही प्रायमरी जे की बाय डिफॉल्ट वर्डप्रेसने प्रोव्हाइड केलेले मेनू तुम्हाला दिसतील, त्यामध्ये तुम्ही ॲड आयटम करून नवीन मेनूज ॲड करू शकता. मी माझा अबाउट मेनूचा अबाउट हा मेनू ॲड करत आहे. तुम्ही पाहत असाल अबाउट मी हा मेनू माझ्या वेबसाईटवर ॲड झालेला आहे. जे काही तुम्ही वेबसाईटमध्ये ॲड करचाल पब्लिश व सेव्ह केल्याशिवाय ते वेबसाईटवर पूर्णतः येत नाही. त्यासाठी तुम्हाला पब्लिश करावं लागेल. पब्लिश ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस ते ॲक्च्युअली सेव्ह होऊन जाईल. वेबसाईटच्या ॲडमिन पॅनलमध्ये कुठेही बदल केल्यास त्याला सेव्ह किंवा पब्लिश केल्याशिवाय वेबसाईटमध्ये बदल होणार नाही, याची सर्व तुम्ही नोंद घ्यावी. आता मी माझी वेबसाईट तयार झालेली आहे, तर आपण वेबसाईट कशी दिसते ते आपण चेक करूया. व्ह्यू साईटवर जाऊन परत एकदा मी त्याचा एक प्रिव्ह्यू पाहेल. ह्याची मला जर थीम चेंज करायची असेल तर परत एकदा मी कस्टमायझेशन मोडमध्ये जाऊन वेगवेगळ्या थीम्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील, प्रीमियम आणि फ्री. मी फ्रीवर क्लिक करतो, जे की मला मोफत थीम अवेलेबल करून देण्यात आलेले आहे, व जे प्रथम आहे हे मी थीम सिलेक्ट करतो. आणि ॲक्टिवेट दिस डिझाईन टू माय वेबसाईट ह्याच्यावर क्लिक करतो, जेणेकरून माझ्या वेबसाईटला हे थीम लागू होईल. अशा प्रकारे माझ्या वेबसाईटला ही थीम लागू झालेली आहे. मला ते पब्लिश करायची आहे. मी प्रिव्ह्यू मोडमध्ये जाऊन माझा डोमेन नेम टाकून मी ते चेक करू शकेन. माझी वेबसाईट ॲक्सेस करायची असेल तर तुम्ही खालीलप्रमाणे URL तुमच्या ब्राउझरमध्ये टाकून पाहू शकता, जे की मी आता करत आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची वेबसाईट वर्डप्रेस या ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट टूलच्या सहाय्याने तुम्ही मोफत तयार करू शकता.